नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित मध्ये विभाग पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या विषयी आपण माहिती घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण बिंदू विषयी माहिती घेणार आहोत। बिंदू विषयी माहिती घेण्यापूर्वी बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना रांगोळी माहित आहे। रांगोळीमध्ये विविध ठिपके काढले जातात रांगोळीने, आणि नंतर ते ठिपके जोडून विविध आकार तयार केले जातात, आकृती तयार केल्या जातात आणि रांगोळी तयार केली जाते। हे ठिपके म्हणजेच बिंदूचे प्रतीक असतात, म्हणजे बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो पेन किंवा टोकदार पेन्सिलने। हे बघा, पेन्सिलचे टोक आहे, या पेन किंवा पेन्सिलच्या टोकाने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो। हा असा, हे बघा, ह्या टोकाने मी इथे ठिपका काढलेला आहे, तुम्हाला दिसतही असेल। यालाच बिंदू असे म्हणतात। हे जे ठिपके मी इथे काढलेले आहेत यालाच बिंदू असे म्हणतात। मग जो रांगोळीतला जो ठिपका आहे, हे बिंदूचेच प्रतीक आहे। बिंदूला नावसुद्धा देता येतं, जसं की नाव लिहिताना आपण इथे अक्षरांचा वापर करू शकतो, ए बी सी डी, मराठीतील अक्षरांचा देखील इथे वापर करता येतो, ई। आणि हे बिंदूंचे नाव लिहिण्याची देखील एक पद्धत आहे, म्हणजे हे नाव कसे लिहितात बघा, बिंदू ए, आणि त्याचे वाचनही बिंदू ए असेच करतात। त्यानंतर बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई। जसे आपण इथे बिंदूला नाव दिलेले आहे, त्यांचे लेखन आणि वाचन हे अशा प्रकारे केले जाते। यानंतर आपण रेषाखंड आणि कशी काढायची आणि त्याबद्दल आपण माहिती देखील बघणार आहोत। रेषाखंड आणि रेषा, तर बालमित्रांनो, सर्वप्रथम कागदावर आपण दोन बिंदू घेऊया। जसे की मी इथे एक बिंदू घेतलेला आहे आणि इथे एक बिंदू घेतलेला आहे। या बिंदूला आपण नाव देऊया, आपण आत्ताच बिंदू शिकलो आहोत, तर बिंदू या बिंदूला नाव देऊया ए बिंदू, बिंदू ए, आणि हा बिंदू बी। आता आपण काय करूया, पट्टीच्या मदतीने हे दोन बिंदू जोडून घेऊया। आकृत्या काढताना कधीही पेन्सिलचाच उपयोग करायचा, हे लक्षात ठेवायचं, पेनाने आकृत्या काढायच्या नाही। आपण ए आणि बी हा बिंदू जोडून घेतलेला आहे, तर आपल्याला एक सरळ रेघ मिळाली। ही रेघ ए किंवा बी बाजूने वाढवता येते का बरं? तर ही एने देखील वाढवता येते आणि बीच्या बाजूने देखील ही रेघ वाढवता येते। जर हा कागद मोठा असेल, हा जेवढा कागद मोठा आहे तेवढी मी रेषा वाढवू शकते, ह्या बाजूला देखील आणि इकडच्या बाजूला देखील। जर कागद आणखी मोठा असेल तर त्या कागदाएवढी रेषा होऊ शकते, मैदानावर कितीही मोठी रेघ काढता येईल। मग कल्पना करा, समजा ही रेघ दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढवता येईल। हे बघा, ही रेघ जी आहे ए बी, ए आणि बी आपण इथे एक रेघ काढलेली आहे, अशी कल्पना करा की ही रेघ आपण दोन्ही ही रेघ आपण वाढवलेली आहे। तर मग ही रेघ आपण दोन्ही बाजूंनी जर अमर्याद वाढवली, म्हणजे कितीही वाढवू शकतो आपण, तिला बंधन नाही, तर अशा आकृतीला रेषा म्हणतात। ही झाली रेषा, जी की दोन्ही बाजूने अमर्याद वाढवता येते, ती झाली रेषा। गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा असा तिचा अर्थ घ्यायचा आहे, वक्र रेषा किंवा नागमोडी रेषा घ्यायचा नाही। मग आता रेषाखंडाला मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, बरोबर? रेषाखंड म्हणजे बघा, ए बी या मोठ्या रेषेचा, या अमर्याद रेषेचा हा एक खंड आहे। खंड म्हणजे तुकडा, हा ए बी हा एक खंड आहे, म्हणजे खंड म्हणजे तुकडा आहे। मग रेषाखंडाला मर्यादा दाखवणारे ए आणि बी हे दोन बिंदू आहेत, म्हणजे हे दाखवतात की आता ही जी मधला हा खंड आहे किंवा ही जी रेघ आहे, ही इथे ए इथे संपलेली आहे आणि ही बी इथे संपलेली आहे, म्हणजेच हा मर्यादा दाखवणाऱ्या बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हणतात।
काय म्हणतात, अंत्यबिंदू। रेषेची मर्यादा दाखवणारे हे बिंदू आहेत म्हणून यांना अंत्यबिंदू असे म्हटले जाते। आणि रेषाखंड लिहित असताना आणि वाचत असताना तो अशा प्रकारे वाचतात, रेषाखंड रेषा खंड। रेषा आणि रेषाखंड या दोन्हीमध्ये फरक आहे। रेषा ही अमर्याद असते, रेषाखंड हा मर्यादित असतो। याचे रेषाखंडाचे वाचन असे करतात, रेषाखंड ए बी किंवा बी ए, रेषाखंड बी ए असे देखील याला वाचता येते। थोडक्यात जर आपण थोडक्यात जर लिहिले तर रेख ए बी, याचे वाचन आणि लेखन रेख ए बी असे करतात। ही झाली रेषाखंडाबद्दलची माहिती। आता आपण इथे जी रेषा काढलेली आहे, अमर्यादित रेषा आहे, याला आपण यल असेही नाव देऊ शकतो। त्याचप्रमाणे बालमित्रांनो, आता आपण किरण कशाला म्हणतात हे समजून घेणार आहोत। बालमित्रांनो, तुम्ही सर्वांनी सूर्य बघितलेला आहे, सूर्यापासून अनेक किरणे आपल्या पृथ्वीवर येतात। बघा, सूर्य हा एक आगीचा गोळा आहे आणि त्यापासून अनेक किरणे आपल्या पृथ्वीवर येतात। म्हणजे सूर्य हा एक बिंदू आहे अशी कल्पना करा। सूर्य हा एक बिंदू आहे आणि त्यापासून अनेक ही किरणे आपल्या पृथ्वीवर येतात। त्याचप्रमाणे बॅटरी देखील तुम्ही बघितलेली आहे, बॅटरीपासून अनेक किरणे बाहेर येतात आणि प्रकाश देतात। म्हणजे त्यांची येण्याचं ठिकाण हे एकच असतं, बॅटरी। त्याचप्रमाणे किरण आहे, किरण हा एका विशिष्ट बिंदूपासून सुरू होतो। समजा इथे एक मी बिंदू घेतलेला आहे ए, या ए आपण इथे ए पासून सुरू होणारी एक रेषा काढूया। हे बघा, ए पासून सुरू होणारी मी एक रेषा काढलेली आहे। ए ह्या बिंदूपासून सुरू होणारी ही रेषा आपण काढलेली आहे आणि तिला समोर असा बाण दिलेला आहे। हा बाण असे दाखवतो की ही रेषा अमर्याद आहे, ही रेषा पुढे कितीही वाढू शकते। मग आपण जी रेषा काढलेली आहे ती ह्या ए ह्या बिंदूपासून सुरू झालेली आहे म्हणून एला आरंभ बिंदू असे म्हणायचे। एला काय म्हणायचे? आरंभ बिंदू, कारण रेषेची सुरुवात त्या बिंदूपासून झालेली आहे म्हणून त्या बिंदूला आरंभ बिंदू ए असे म्हणायचे आहे। आणि मी ह्या रेषेला ए बी असे नाव दिलेले आहे। हा झाला किरण, जो की एका बाजूने आरंभ झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने अमर्याद आहे, अशा रेषेला किरण असे म्हणतात। याचे वाचन किरण ए बी, किरण ए बी असे करतात। रेषाखंडाप्रमाणे याचे वाचन बी ए असे करता येत नाही, कारण किरण हा एका आरंभ विशिष्ट आरंभ बिंदूपासून सुरू झालेला असतो आणि अमर्याद असतो। त्यामुळे वाचन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, किरण कधीही वाचत असताना आरंभ बिंदूपासून सुरू करूनच वाचायचं आहे, जसे की किरण ए बी। आता आपण इथे एक कृती करून बघणार आहोत। समजा फळ्यावर किंवा वहीवर तुम्ही एक बिंदू घ्या, जसा की मी इथे एक बिंदू घेतलेला आहे, हा बिंदू घेतलेला आहे आणि ह्या बिंदूला नाव देते मी वाय, ह्या बिंदूला नाव दिलेले आहे वाय। आता ह्या बिंदूमधून आपल्याला किती रेषा काढता येतील? तर या बिंदूमधून आपल्याला असंख्य रेषा काढता येतील। जसे की समजा आपण काही रेषा इथे काढूया, या बिंदूमधून जाणाऱ्या असंख्य रेषा आपण इथे काढू शकतो, अमर्याद रेषा आपण इथे काढू शकतो। बघा, इथे मी रेषा काढलेल्या आहेत या बिंदूपासून, तर आपल्या लक्षात येईल की एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात। मग आता ह्या आपण इथे ज्या रेषा काढलेल्या आहेत,
जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात, बघा ह्या ज्या रेषा काढलेल्या आहेत त्या सर्व रेषा एकाच बिंदूमध्ये म्हणजे वाय ह्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदतात, म्हणजे तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. बघा जेव्हा एकाच बिंदूमध्ये दोनपेक्षा अधिक रेषा छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. काय म्हणतात? एक संपाती रेषा. जेव्हा एकाच बिंदूमध्ये दोनपेक्षा अधिक रेषा छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. इथे रेषा असल्यामुळे आपण इथे बाण दाखवत आहोत, कारण रेषा ह्या अमर्याद असतात हे आपण आत्ताच शिकलो आहोत. आणि ज्या बिंदूमध्ये म्हणजे ह्या ज्या अनेक ज्या दोनपेक्षा जास्त रेषा आहेत त्या एकमेकीला छेदतात, परंतु त्या ज्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदतात म्हणजे ज्या बिंदूमध्ये त्या छेदतात त्या बिंदूला संपांत बिंदू असे म्हणतात. मग ह्या आकृतीमध्ये कोणता असेल संपांत बिंदू? बरोबर, ह्या आकृतीमध्ये संपांत बिंदू आहे वाय, कारण ह्या रेषा वाय या ठिकाणी एकमेकीला छेदतात म्हणून वायला संपांत बिंदू असे म्हणतात. दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते. बालमित्रांनो, जर दोन भिन्न बिंदू घेतले आणि या दोन बिंदूमधून आपल्याला रेषा काढायला सांगितल्या तर आपण या दोन बिंदूमधून जाणारी फक्त ही एकच रेषा काढू शकतो. दुसरी रेषा आपल्याला काढता येईल का? तर काढता येणार नाही. अजून एक गोष्ट इथे सांगायची झाली तर जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. बघा इथे हा एक दोन तीन आणि हा चार, हे चार बिंदू एका सरळ रेषेत आहेत, ते रेषा काढलेली आहे तर त्या सरळ रेषेमध्ये असल्यामुळे त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. अजून आपण तीन किंवा अधिक बिंदू, हे बघा एक दोन तीन, हे तीन बिंदू देखील एका सरळ रेषेत येतील. जसे की आपण काढून पाहूया, हे तीन बिंदू देखील एका सरळ रेषेत आलेले आहेत म्हणजे हे तीन बिंदू देखील एक रेषीय बिंदू आहेत. आणि जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात म्हणजे हा एक बिंदू आहे इथे, हा एक बिंदू आहे, जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय म्हणजे एक रेषीय नसलेले बिंदू नैक रेषीय असे म्हणतात. म्हणजे इथे हा एक बिंदू, हा आणि हा, हे बिंदू काय आहेत? नैक रेषीय बिंदू आहेत. आणि ज्यांच्यामधून सरळ रेषा गेलेली आहे हे एक रेषीय आहेत. एका रेषेवरील बिंदू हे एक रेषीय बिंदू झालेले आहेत. आता आपण प्रतलाविषयी जाणून घेऊया. बघा तुम्ही टेबल फळा बघितलेला आहे तर यांचा पृष्ठभाग हा सपाट असतो आणि त्यामुळे टेबल फळा हे आपल्याला सपाट पृष्ठभागाचे दिसतात, ते एक प्रतलच आहे. हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहे. त्याचप्रमाणे प्रतलाची आकृती ही मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चारही बाजूंनी अमर्याद असते, ते बाणांनी दाखविले देखील जाते. इथे दाखवल्याप्रमाणे बघा प्रतलाची आकृती आपल्याला इथे मर्यादित दिसत आहे. ही एका प्रतलाची आकृती आहे, एका सपाट पृष्ठभागाची आकृती आहे, परंतु ही चारही बाजूंनी अमर्याद आहे म्हणजे ती कितीही मोठी होऊ शकते, कितीही वाढवली जाऊ शकते आणि ही या अशी बाणाने दाखवली जाते. परंतु आपण बऱ्याच वेळा जी आकृती काढतो, प्रतल काढतो, ते आपण बाण न काढता काढतो. त्याचप्रमाणे ही आकृती यच या नावाने दर्शवलेली आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवूया, सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. सपाट पृष्ठभाग जर असेल तर त्याला प्रतल असे म्हटले जाते. आता आपण शिकूयात समांतर रेषा. समांतर रेषा ओळखणे आणि शिकणे खूप सोपे आहे. आता समजा हे वहीचं पान आहे, इथे मी कुठल्याही रेषा काढणार नाही, तुम्हाला डायरेक्ट हे रजिस्टरचं पान म्हणा किंवा वहीचं पान इथे दिसत आहे. तर या पानावरती तुम्ही बघत असाल की ह्या रेषा आहेत. ह्या जर रेषा आपण कितीही वाढवल्या, ह्या बाजूला जरी वाढवल्या आणि ह्या बाजूला जरी वाढवल्या,
तर ह्या एकमेकीला कुठे छेदणार आहेत का, म्हणजे एकमेकीला कुठे स्पर्श करणार आहेत का, तर याचं उत्तर येईल नाही। म्हणजेच बघा, हे जर समजा प्रतल असेल, वहीचं पान जर आपण प्रतल समजलं, एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणायचे आहे। समजा मी तुम्हाला इथे एक पेन्सिल आहे, ही रेषा आहे, आणि हा एक पेन आहे, ही देखील दुसरी रेषा आहे। जर ही पेन्सिल ही रेषा मी कितीही वाढवली पुढे, आणि पेन ही रेषा मी कितीही पुढे वाढवली, तरी ह्या दोन रेषा एकमेकींना छेदणार आहेत का? नाही, म्हणजेच ह्या समांतर आहेत। आणि यावरून आपल्याला त्याची व्याख्याही लक्षात येईल की एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या, म्हणजे एकमेकींना कुठेच न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। हे जे वहीचं पान आहे, ह्या सगळ्या समांतर रेषा आहेत, म्हणून मी तुम्हाला इथे समांतर रेषा काही काढून दाखवत नाही, कारण इथे जे वहीचं पान तुम्हाला दिसत आहे, ह्या सर्व समांतर रेषा आहेत, त्या एकमेकीला कुठे छेदत नाहीत आणि दिसताना आपल्याला त्या समांतर दिसत आहेत।